बालमित्रांनो तुमच्या आजूबाजूला अनेक वस्तू असतात काही रंगीबेरंगी असतात तर काही वस्तूंचा आकार वेगळा असतो मी तुम्हाला काही वस्तू दाखवते त्याचे नाव सांगा परात पणती पेरू पपई अगदी बरोबर चला आपण शब्द भेंड्या खेळूयात प हे अक्षर असलेले तुमच्या परिसरातील शब्द सांगा आठवण्याचा प्रयत्न करा पैंजण पेला पाणी पान पिवळा कृपा पकड ताप वा पहा इथे प्रत्येक शब्दात प हे अक्षर दिसत आहे मुलांनो परिसरातील शब्द तर तुम्ही ओळखता पण शब्द कसा तयार होतो हे पुढील खेळातून पाहूयात समोर काही ठोकळे आहेत ते ठोकळे टाकले असता कोणता शब्द तयार झाला ची व डा पहिला शब्द तयार होतो चिवडा आणि पुढील शब्द तुम्ही सांगा सुंदर अगदी बरोबर हीच तर शब्दांची गंमत असते अक्षरांची जुळवाजुळव करताना काय मजा येते ते, ते पाहूया अ य भ अभय शी प सा डी साप शिडी फ र स द चन सफर चंद ल सा य क साइकल य वा ला चा वाचायला असे अनेक शब्द आपण तयार करूयात पहा चौकटीत काही अक्षरे तुम्हाला दिसत आहेत त्यातील शब्द आपण शोधूयात पहिल्या तीन अक्षरांमध्ये एका पक्षाचे नाव लपले आहे चिमणी बरोबर पासून सुरू होणारा उभा शब्द चित्ता असा आहे उदाहरणार्थ चिमणी चित्ता चौकटीत एका रंगाचे नाव आलेले आहे ते कोणते हिरवा अगदी बरोबर तलवार कान रविवार असे अजूनही काही शब्द आपण तयार करू शकतो हा खेळ तुम्ही देखील तयार करू शकता शब्दांचा लपंडाव आता शब्दांचा लपंडाव हा खेळ खेळूयात का अरे चा मुले लपून बसू शकतात शब्द कसे काय लपतील बरं हाच प्रश्न तुम्हाला पण पडला ना अरे अशीच तर शब्दांची गंमत असते तुम्ही लपलेला मुलगा सापडला की काहीतरी म्हणता आपल्याला लपलेला शब्द सापडला की आपण हुर्रे असं म्हणूया पहा समोरील शब्दांमध्ये लपलेले पदार्थ ओळखूया आवरण कवडी उपमान पखवाज पहिला शब्द आवरण यामध्ये लपलेला शब्द वरण कवडी मध्ये वडी उपमा आणि खवा समोरील शब्दांमध्ये लपलेले शरीराचे अवयव ओळखूया कमान सगळा दंडवत तोंड सुख कमान कोणता बरा अवयव आहे मान बरोबर सगळा या शब्दामध्ये गळा तसेच दंड आणि तोंड आहे की नाही शब्दांचा लपंडाव, तुम्हाला शब्दांची खरी गंमत बघायची आहे का ओळखा पाहू मी कोण मी आहे पक्षी माझ्या नावात माझा रंगही आणि माझा आवाजही ओळखले का एक पक्षी आहे ज्याच्या नावात त्याचा रंगाचा शब्द आहे आणि त्याच्या नावात त्याच्या आवाजाचा शब्द देखील आहे कावळा रंग काळा आवाज काव बरोबर त्याच्या नावात त्याचा रंग आहे काळा आणि त्याचा आवाज काव काव म्हणजेच काव हा शब्द देखील त्यातच आहे आहे की नाही शब्दांची गम्मत? असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण शब्दांशी खेळलो की आपल्याकडे भरपूर शब्द जमा होतात आपण काय शिकलो शब्दांची गंमत शब्द म्हणजेच अक्षरांचा समूह अक्षरांपासून शब्द तयार करणे अक्षरे जुळवून शब्द तयार करणे शब्द कोड्यातून शब्द शोधणे लपलेले शब्द शोधणे दिलेल्या माहितीवरून शब्द शोधणे अशा प्रकारे आपण शब्दांची गंमत शिकलो स्वाध्याय दिलेल्या अक्षरांपासून शब्द तयार करा दिलेल्या माहितीवरून शब्द शोधा आणि येणाऱ्या उत्तराचे चित्र काढा आणि ते रंगवा तांबडे दात घट्ट बसले दातावर दात गोल गोल तयार झाले ओळखा लाल फळ कोणते एका रिंगणात तीन भाऊ निरनिराया उंचीचे सारखे पळतात गोल गोल न आडखळता न आदळता